तर नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजेत राहू आपल्या चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. बऱ्याच कमेंट पडलेल्या की बाबा पलूस इस्लामपूर साईडच्या आम्हाला हॉटेल सांग, हॉटेल दाखव. मग आपण आज आलो इस्लामपूरला, सांगली अष्टर रोडला. हॉटेल मिडलँड आहे, हॉटेल मिडलँड हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. आत्ता आपण नॉनव्हेज हॉटेल दाखवत नाही, नॉनव्हेज आपण पुढे येतीलच, त्याच्यामध्ये तुम्ही बघा. पण हे प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि इस्लामपुरातलं सगळ्यात फेमस हॉटेल आहे हॉटेल मिडलँड. आणि हॉटेल मिडलँड आज आपण आलोय. आणि आता श्रावण आहेच तोंडावर, किंवा आता तुमच्यापर्यंत जेव्हा व्हिडिओ येतोय त्यापर्यंत श्रावण चालू पण झालं असेल, त्यामुळे व्हेज हॉटेलकडे लोकांची गर्दी आता वाढेल. त्यामुळेच आपण इस्लामपुरातल्या हॉटेल मिडलँड आलोय. आपण बघणार आहे हॉटेलच्या इथल्या स्पेशल डिश काय काय आहेत आणि त्या तयार कशा होतात. चला तर बघूया आपण हॉटेल मिडलँड. हॉटेलचं बाहेर आउटलेट आपण बघितलेलंच आहे. आता हॉटेलचे मालक आपल्याबरोबर, ते आपल्याला आतलं सगळं सेक्शनची माहिती देणार आहेत. तर आता हे मला वाटतं जनरल एरिया. जनरल एरिया आहे. आता काय नवीन एक 6 महिने झाले आता पार्टीचा पण केला छोटस एक ओपन गार्डन म्हणून. इस्लामपूरला कुठलाही ओपन गार्डन रेस्टॉरंट आहे पार्टीसाठी नाही आहे. अशा आता बर्थडे पार्टी आणि दुसरी काय तर पार्टी असले ना आम्ही इथे देतात. आणि ऑल फ्री आहे. फ्री? हा फ्री आहे. कुठले चार्जेस नाही अजिबात? नाही नाही नाही. तुम्ही बघू शकता, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते एवढा मोठा एरिया आहे. बर्थडे साठी पार्टीसाठी तुम्ही ते युज करू शकता. कुठले चार्जेस? नाही चार्जेस. मला वाटतं इस्लामपूर मध्ये नाही कुठं असं नसेल की याला चार्जेस नाहीत. तुम्ही ते युज करा, एकदम भारी एरिया आहे. तर आतला आपण एरिया बघितला, सुरुवातीचं बाहेरचं आपण आउटलेट भेटलं. यांचा एक लॉन आपण म्हणूया याला, लॉन लॉन. तर अशा टाईपचं तुम्ही इथं बघू शकता. बाहेर बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. असं फॅमिली फॅमिली सुद्धा चालतं का? जनरल? नाही, फॅमिली फॅमिली आणि जनरल दोन पण चालतं. आणि हे टाइम आमचे बंद असतात. हा हा हा. आणि कस्टमर काय पुणा, सतारा, सांगली असं लांब लांबून येतात. एवढा लांबून? हा. तर हॉटेल मिडलँडला आपण आलतो, जे की इस्लामपुरातलं सगळ्यात फेमस हॉटेल आहे व्हेज साठी. आणि आपण हॉटेलचं इंटेरियर बघितलंय, एम्बियन्स बघितलाय, एक नंबर विषय आहे. हॉटेलचे मालक आहेत आपल्या बरोबर. दादा नाव काय आपलं? माझं नाव आहे समित आळवा, शेट्टी एम. अच्छा, म्हणजे का कुठला आहे आपण, म्हणजे प्रॉपर इथलंच का? प्रॉपर इथलं नाहीये मी, मला मराठी जास्त बोलायला येत नाही. माझा मंगळूरला आहे. मंगळूर गाव मंगळूर आहे. इथं हॉटेल कधी बसलं आहे? आता हे 2013 सुरुवात केला. त्यावेळी आमच्या एकच प्युअर व्हेज होता इस्लामपूरला. दुसरा नंतर आम्ही ते कोकोस हे सगळं बाकी नंतर चालू केला. कोकोस तुमचं होतं? हा, माझ्याकडे होतं. इस्लामपूरातलं नॉनव्हेज साठी फेमस हॉटेल आहे कोकोस. आम्हाला आत्ताच काय आलं की ते तुमच्याकडे होते. ते आपला अजून टोटल तीन शाखा आहे पेटनाकामध्ये, कॉलेजच्या समोरची मणिकंठन आहे आणि तिथलं लॉडजिंग पण आहे. आणि किन्ही टोलला प्युअर व्हेज मणिकंठन टोलच्या बाजूलाच आहे. ते पण असंच फ्रेमस आहे. आता ते 2 वर्ष झाले नवीन चालू करून, ब्रँच चालू. म्हणजे आता इथल्याला जवळजवळ 10 वर्ष होऊन गेले. ते 10 वर्ष झाले. आपल्याला स्पेशल असे डिश कुठले आहेत ज्या व्हेज मध्ये जास्त चालते? ते आमच्या इथे स्टार्टरमध्ये आणि काय माहिती, आमच्या दररोज नवीन नवीन स्पेशल डिश काढतात. रोज नवीन काही स्टार्टरमध्ये काढतात, काही नवीन असा, ते सगळं दररोज नवीन नवीन असतात. त्यातला आमच्या पहिला आहे व्हेज मालवणी. ते काय करतात, आम्ही वेगळा रसा देतात आणि सुक्यामध्ये वेगळा ठोकड्यासारखा बनवून ते तुम्हाला चिकन मालवणीची टेस्ट येणार. आणि दुसरं कुठलं? आणि दुसरा व्हेज अंगार आहे आणि व्हेज तुपाणी, व्हेज तरतराट, भरपूर आहेत. त्यातल्या सुद्धा आपण स्पेशल डिश आहेत त्यांच्यातल्या, त्यातल्या आपण कुठल्या तरी डिश बघूया ज्या यांच्या टॉप ट्रेंडिंगला चालतात. आपण आता किचन मध्ये जाणार आहे आणि इथल्या स्पेशल ज्या डिश आहेत त्या आपण बघणार आहे. चला तर बघूया आपण किचन मध्ये. तर हॉटेल मिडलँडच्या किचन मध्ये आलोय आपण. हे सेफ आहे, आम्हाला इधर 10 साल से काम करायचे. जसं ओपनिंग इन्होने किया था, 10 साल से सुरुवात से यहाँ से यहीं पे. आणि 10 वर्ष झाले उस्तादला आमचा. एक्सपिरियन्स इथला लोकांच्या सगळ्या माहितीने कोणाला काय पाहिजे म्हणून. आणि दररोज नवीन नवीन डिश काढतात. उस्ताद आज कुठलं डिश देणार तुम्ही नवीन? आज एक व्हेज का व्हेज हिमालया और पनीर का पनीर मक मलाई कोफ्ता. आज आमचा टुडे स्पेशल आहे, 2 डिश आहे, पनीर मक मलाई कोफ्ता आणि व्हेज हिमालया. हिमालया म्हणून आम्ही पावसाच्या वेळेला आहे ना, हिमालयामध्ये जाऊया. तर आपण व्हेज हिमालया आणि मक मलाई कोफ्ताची रेसिपी बघणार आहे. इसमें पनीर आहे, मावा आहे, कोकोनट पावडर और शक्कर. पनीर, पनीर, मावा, मावा, कोकोनट पावडर और शक्कर है. हाँ, कोकोनट पावडर, साखर और नमक है, ब्रेड क्रम्स है, ब्रेड क्रम्स और अपना एक स्पेशल मसाला है इसमें. स्पेशल मसाला? हाँ. और ये क्या जा रहा है? ये कॉर्नफ्लावर
कॉर्नफ्लावर मग मलाई कोफ्ता साठी आपली रेसिपी चालू आहे मैदा आणि त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले आहेत हे मैदा आहे थोडा और मैदा मैदा घातला आता त्याच्यामध्ये पनीर एकदम पनीर त्याच्यामध्ये खवा आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स त्यांनी सांगितले ते इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले आहेत त्यांची स्पेशल डिश आहे रोज यांच्याकडे काही ना काहीतरी नवीन तयार होत असत तर तयार केलेलं जे होतं ते आता फ्राय करायचं जाणार आहे मलाई कोफ्ताचं पकोडा म्हटलं तर चालेल त्याला आणि फ्रायसाठी गेलेला आहे कढईमध्ये तर मला एक कोफ्ता कोणता वाला पनीर मक मलाई पनीर मलाई मक मलाई कोफ्ता मग मलाई कोफ्ता तर मग मलाई कोफ्तासाठी जे फ्राय करून घेतलेलं होतं ते आता त्याच्यानंतर जे प्रोसेस होणार आहे त्याच्यामध्ये तयार होणार आहे आपली पुढली रेसिपी तर पहिला पॅन मध्ये काय गेले हे चिल्ली आहे ग्रीन चिल्ली हे गार्लिक आहे गार्लिक हे जिरा आहे ना उसके पहले बटर गया है ये ओनियन है ओनियन ये टोमेटो है टोमेटो इतना ही जाएगा क्या हाँ अभी ये बटर गया आता जाळून दूर केलाय ग्रेव्ही हे रेग्युलर ग्रेव्ही आहे ना हे ऑनियन ग्रेव्ही हा और हे प्युअर काजू ग्रेव्ही काजू ग्रेव्ही हा काजू का ग्रेव्ही हे मिल्क आहे मिल्क हा अच्छा हे खावा आहे हे वाटर आहे नमक है कोकोनट पाउडर पाउडर ये शक्कर है शक्कर एक गरम मसाला गरम मसाला और अपने होटल का स्पेशल एक मसाला है वो है कौन सा होटल का एक स्पेशल मसाला है अपन खुद बनाता है वो मसाला वो है ये फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम हाँ तयार जी क्रीम मिळते मार्केटमध्ये ती क्रीम याच्यामध्ये गेलेलं आहे थोडस पाणी आहे पकाने केली गेली तिथं एक कस्तुरी मेथी आहे कस्तुरी मेथी मेन विषय आहे बघा कस्तुरी मेथी हरा धनिया कोथिंबीर थोडीशी गेली आता ग्रेव्ही तयार झाली आपली आणि इसके आगे क्या होगा अभी अभी डेकोरेशन करेगा अच्छा गार्निश करेगा इसको क्रीम गेलेली आहे याच्यावरती आणि तयार झालंय आपलं मग मलाई कोफ्ताची डिश तर मग मलाई कोफ्ता बघितला आता दुसरीची डिश होती स्पेशल व्हेज हिमालया ती आता आपण बघणार आहे ऑइल आहे तेल गेले याच्यात वाटर आहे बटर बटर गेले मिरची मिरची गार्लिक कांदा कांदा थोडस फ्राय करून घेतले तेल जाळून दूर पालक आहे पालकची ग्रेव्ही घ्यायला बघायच्यात हे व्हाईट ग्रेव्ही आहे ग्रेव्ही व्हाईट ग्रेव्ही व्हाईट ग्रेव्ही अच्छा व्हाईट ग्रेव्ही हे व्हाईट ग्रेव्ही ऑनियन ग्रेव्ही आहे रेड ग्रेव्ही नॉर्मल ग्रेव्ही आपण युज करतोय आणि पॅन मध्ये दिसत असेल हिरवा कलर तो कलर नाही फक्त पालकचं केलेला आहे ते नमक आहे नमक कोकोनट पावडर हे आपला मसाला आहे मसाला गरम मसाला हे कोकोनट पावडर आहे मीठ कोकोनट पावडर आणि पाणी पाणी जे काय ग्रीन चटणी आहे ग्रीन चटणी हा पुदिना का पुदिनाचा अच्छा पुदिनाची चटणी गेले खावा आहे खावा आप हर डिश में खावा यूज करते हो हर डिश में खावा अमूल बटर अमूल चीज अच्छा खावा टाकलेला आहे त्याच्यात आणि मस्त पैकी फ्राय होते चीज आहे चीज पनीर आणि चीज गेले बा क्रस्ट होते त्याच्यामध्ये ही व्हेज भाजी आहे कोण सी वेजिटेबल्स आहे उसमें इसमें गाजर आहे फ्लावर आहे बीन्स आहे हां गाजर फ्लावर आणि बीन्स हे पनीर आहे वाटाणा आहे आणि मटर हां पनीर आणि मटर गेले बघा हे क्रीम आहे क्रीम हां ग्रीन चिली पेस्ट आहे ग्रीन चिली पेस्ट हां मिरची पेस्ट केलं त्याच्यामध्ये काय आता हे कोथिंबीर आणि गरम मसाला कोकोनट पावडर बटर जातंय वरण आणि
एक कस्तुरी मेथी आहे. कस्तुरी मेथी गेली. कस्तुरी मेथी घातल्यानंतर जी चव येते ती वेगळीच असते. मिल्क आहे. मिल्क स्पेशल व्हेज हिमालया तयार झालेलं आहे आपलं. शशिकांत खोत. मी इलेक्ट्रिकचं काम करतो. या लाईन जायत असताना कायमस्वरूपी आम्ही इथं स्टार्टरसाठी थांबत असतो आणि गोबी मंचुरियन इथलं भरपूर चांगलं असते आणि मसूर तरी एक नंबरच असते. जेवणाची क्वालिटी एक नंबरच, विशेष नाही असं असतं. स्पेशल तुम्हाला इथलं काय आवडतं जेवण? पनीर टिक्का आणि मसूर. मसूर आवडतं. तर हॉटेल मिडलँडच्या स्पेशल डिश भरपूर आहेत पण रोज त्यांच्या डिश बदलत राहते. त्यातली आजची जी स्पेशल डिश होती मग मलाई कोफ्ता आणि हे व्हेज हिमालय आपल्या पुढे आहे तर आपण टेस्ट करून बघा. पहिल्यांदा घेऊया आपण व्हेज हिमालय. चांगली क्वालिटी आहे. व्हेज हिमालयाची आपण डिश घेतल्या चव एकदम बेस्ट आहे. त्यानंतर हे वेगळा आयटम आहे मग मलाई कोफ्ता. ह्याची आपण टेस्ट करून बघूया. ह्याच्यावरती अशी ग्रेव्ही आहे आणि फ्राय केलेली डिश आपण रेसिपीमध्ये बघितलेलं आहे. ह्याचा जो फ्लेवर आहे स्वीटसुद्धा म्हणता येत नाही. स्वीटच्या जरा खाली पनीरचं सगळं आहे. पनीर बस्ट केलेलं आणि टेस्टला बेटर लागते. मी व्हेज हिमालय शेवट आहे. मला वाटतं यांच्याकडं ह्या भाज्यांमध्ये एकदम भारी वरायटी असणार आहेत. तुम्ही सुद्धा इथं व्हिजिट करा हॉटेल मिडलँडला इस्लामपूर एरियात. इकडे हायवेला कुठं असाल असता सांगलीला तर हॉटेल मिडलँडला 100% थांबा. शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. आता श्रावण आहे त्यामध्ये व्हिजिट करू शकता. बेस्ट क्वालिटी आहे. जेवण माझं अजून चालूच आहे. रेसिपी आपण सगळी बघितल्या. त्यानंतर आपल्या पुढं हे व्हेज रस्सा आला. व्हेज इथला जो रस्सा आहे तो व्हेज रस्सा आला तर आपण ट्राय करून बघूया. बेस्ट आहे. असं वाटतंय की कुठला तर नॉनव्हेजचा रस्सा पिऊतोय. व्हेज रस्स्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. ओव्हरऑल सगळं जेवण चांगलं आहे. हॉटेल म्हणा हॉटेलची सर्व्हिस म्हणा एक नंबर आहे. आणि इथलं जे जेवण आहे ते तुम्ही इथं 100% येऊन ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे जाऊ दे तर खाऊ मजेत राहू.